नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण काल सर्पयोग काय असतो आणि त्याच्यामुळे काय होतात नुकसान आणि नागपंचमीला कोणता उपाय करायचा हे पाहूया. आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ बघा आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जीवनात अनेक अडथळे येत असतात, यातून काही लोक बाहेर पडतात तर काही लोक अधिकच घोरपडून जातात. तसेच आपल्या आयुष्यावर त्याचा थेट परिणाम करणारे असे काही प्रसंग आपल्या कुंडलीमुळे येऊ शकतात. तुम्ही कालसर्प दोषाबद्दल ऐकले असेल तर हा दोष आपल्या जीवनात आल्याने आपल्यावर वाईट आणि चांगले असे दोन्ही परिणाम होतात. त्याचबरोबर या कालसर्पाचे निवारण कसे करायचे हे आज आपण बघूया. कुंडलीत कालसर्प दोष आहे असे कसे ओळखायचे, तर त्यासाठी कुंडलीत कालसर्प दोष असलेल्या व्यक्ती या शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने नेहमी असंतुष्ट असतात, म्हणजेच त्यांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होत जाते. काही लोकांना या दोषामुळे संतती प्राप्ती होत नाही. तसेच काही लोकांची मुलं नेहमी आजारी असू शकतात, तर या कारणामुळे कालसर्प दोष आपल्या पत्रिकेत आहे असे आपण समजू शकतो. कालसर्प दोष असेल तर नोकरीतही अडथळे येतात. अशा व्यक्ती एका जागेवर नोकरीला टिकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या कोणीतरी कालसर्प दोष असेल तर त्याचे उपाय लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी भगवंत श्रीकृष्णाची पूजा केली पाहिजे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो वासुदेवाय कृष्णाय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा सतत जप केल्याने सुद्धा कालसर्पदोषातून मुक्ती मिळते. तुम्ही वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून हा मंत्र म्हणू शकता, किंवा इतर वेळी महत्त्वाच्या कामातही तुम्ही सतत या मंत्राचा जप करू शकता. असे केल्याने तुमच्यावरचं जे कालसर्पदोष आहे हा निघू शकतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.